माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यामुळे दोन घराण्यातील संघर्षांचं एक वर्तुळ पूर्ण झालंय असं म्हटलं जात आहे. शरद पवार यांची ही खेळी फक्त विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच नाही तर 2029 दृष्टीने बारामतीच्या खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनाही सुरक्षित करण्याचा एक प्रयत्न असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे या प्रवेशामुळे शरद पवारांची पाची बोटं तुपात आहे एवढं नक्की. पण त्या दोन घराण्यातील संघर्ष कुठला आणि शरद पवारांच्या या खेळीने सुप्रिया सुळे कशा सुरक्षित होत आहेत हे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा. हर्षवर्धन पाटील यांचे काका म्हणजे माजी खासदार स्वर्गीय शंकरराव पाटील. आता यांच्या संघर्षापासून सुरू असणारा हा संघर्ष संपवत हर्षवर्धन पाटील यांनी अखेर विधानसभेतील दोन पराभवानंतर आपली वाट मोकळी करून घेतली आहे. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार आणि पाटील संघर्षाला जवळपास 40 वर्षांचा इतिहास आहे. लोकसभेच्या 8व्या आणि 11व्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचे काका शंकरराव पाटील आणि शरद पवार यांच्यात थेट लढत झाली होती. या दोन्ही लढतीत शरद पवार विजयी झाले होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिलाय. बारामती तालुक्याच्या जवळचा मतदारसंघ म्हणून या तालुक्यातील मतदारसंघावर पवार घराण्याचा प्रभाव आहे. समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1984 शरद पवार यांनी तत्कालीन खासदार शंकरराव पाटील यांचा पराभव केला होता. मात्र 1985 शरद पवार यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसकडून शंकरराव पाटील आणि जनता पक्षाच्या वतीने संभाजीराव काकडे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही पवार पाटील घराण्यात सुप्त संघर्ष दिसून आला होता. जनता पक्षाचा संभाजीराव काकडे यांनी शंकरराव पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत शरद पवार यांनी शंकरराव पाटील यांच्या विरोधात काकडे यांना पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान 1989 लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. लोकसभेसाठी काँग्रेसकडून पुन्हा शंकरराव पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी भाजपच्या संभाजीराव काकडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1991 पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पुतण्यासाठी म्हणजेच अजित पवार यांच्यासाठी राजकीय खेळी करून विद्यमान खासदार शंकरराव पाटील यांना डावलून अजित पवार यांच्यासाठी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यात शरद पवार यशस्वी झाले आणि अजित पवार यांनी ही निवडणूक जिंकली. त्यानंतर 1996 लोकसभेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसकडून शरद पवार उभे राहिले तर काँग्रेसने डावलल्यामुळे अपक्ष म्हणून शंकरराव पाटील यांनी पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकला. पवार यांनी अपक्ष उमेदवार शंकरराव पाटील यांच्या विरोधात 427,559 मतं मिळवली आणि ते विजयी झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमधून सलग 4 वेळा हर्षवर्धन पाटील आमदार झाले. पवार आणि पाटील घराण्यातील संघर्ष कमी करत 2014 अपवाद वगळता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सांगता सभा केल्या. पण विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची धग कायम राहिली आहे. केंद्रात 1991 ते 1996 मंत्री असलेल्या शरद पवारांची महाराष्ट्र काँग्रेसवर चांगलीच पकड होती. मात्र 1995 पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान इंदापूरचे काँग्रेसचे तत्कालीन आमदार गणपतराव पाटील यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांनी बंडाचं निशाण फडकवलं. हर्षवर्धन पाटील यांनी घड्याळ्याच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली. आत्तापर्यंत काँग्रेसच्या पारड्यात आपले मतं टाकणाऱ्या येथील मतदारांनी प्रथमच काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला पराभूत करून बंडखोर हर्षवर्धन पाटील यांना निवडून दिलं होतं. पाटील यांनी 2004 अपक्ष राहूनच विजय मिळवला होता. काँग्रेसपासून 1996 दुरावलेल्या पाटील घराण्याने 2009 आणि 2014 पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांच्यातील संघर्षामुळे जुलै 1978 शरद पवार यांनी 40 आमदारांचा आपला वेगळा गट स्थापन केला. वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून बाहेर पडलेल्या या 40 आमदारांमुळे तत्कालीन वसंतदादांचं सरकार पडलं आणि त्यावेळी आमदार असणाऱ्या शंकरराव पाटील यांनी मात्र काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री असणाऱ्या शंकरराव चव्हाण यांच्यासोबतच राहणं पसंत केलं.
काँग्रेसमध्येच शंकरराव चव्हाण यांचा एक वेगळा गट होता, त्यामुळे राज्य पातळीवर त्यावेळी शरद पवार आणि शंकरराव चव्हाण यांच्या गटातही एक सुप्त संघर्ष होता. आता हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांसोबत आले आहेत, त्यामुळे जवळपास 40 वर्षांचा असणारा संघर्ष आणि 2029 मध्ये सुप्रिया सुळे यांच्या दृष्टीने बारामती लोकसभेची सेटिंग पवारांनी करून ठेवली आहे असंच दिसतंय. अशाच राजकारणातील घडामोडी आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, त्या मिस होऊ नयेत म्हणून सरकारनं आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.